साहित्य नगरी घुमान साहित्य रसिकांनी गजबजली आहे. इथं संत नामदेवांच्या अभंगाचा अर्थ सांगणारं प्रदर्शन भरलंय. या ग्रंथ प्रदर्शनाला साहित्यिकांचा चांगला प्रतिसादही मिळतो आणि याच सगळ्याचा घेतलेला हा आढावा. प्रदर्शन लावणार कसं आणि लावलं जरी तरी त्याची विक्री होईल का असा एक प्रश्नचिन्ह प्रकाशकांनी उपस्थित केलं होतं आणि त्यानंतर प्रकाशकांनी या ग्रंथ प्रदर्शनावरती बहिष्कार टाकला होता. त्यामुळे एकही प्रकाशक या ग्रंथ प्रदर्शनासाठी येणार नाही अशी एक भूमिका जी आहे ती प्रकाशकांनी घेतलेली होती. परंतु त्यानंतर साहित्य महामंडळ आणि प्रकाशक मंडळी यांच्यामध्ये समेट झाल्यामुळे आज घुमानमध्ये जवळपास 25 ते 30 स्टॉल्सचं एक ग्रंथ प्रदर्शन लावण्यात आलेलं आहे आणि आपण बघू शकता इथे वाचकांची बऱ्यापैकी गर्दीही दिसत आहे. अनेक पुण्यातील प्रकाशक असतील किंवा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आलेले प्रकाशक असतील त्यांचं इथे ग्रंथ प्रदर्शन लागलेलं आपल्याला दिसत आहे. कसा अनुभव होता तुमचा पुस्तक विक्रीचा आणि कशा प्रकारे इथं पुस्तक विक्री झालेली आहे? अपेक्षेपेक्षा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. खूप 5 ते 10 हजार साधारण लोक आलेले आहेत इथे संमेलनासाठी असं सांगितलं जाते आणि ज्यांना पुस्तकं खरेदी करायची असतात ते लोक कुठेही जाऊन पुस्तकं खरेदी करतातच. आणि आत्ता आम्हाला आम्ही अक्षरमानव प्रकाशन म्हणून आम्हाला आत्ता हळहळ अशी वाटते की आणखीन पुस्तकं आणखीन प्रति हव्या होत्या. मागणी खूप आहे इथे लोकांना आणि ज्यांना वाचनाची भूक असते ती लोकं कुठूनही कुठेही पुस्तकं कॅरी करू शकतात असा अनुभव आहे आत्ताचा. पुस्तक विक्रीवरती कुठलाही परिणाम झालेला नाही आहे त्यामुळे इथे प्रकाशकांनी यायला हवं होतं आणि इथून पुढे महाराष्ट्रात कुठेही महाराष्ट्राबाहेर कुठेही साहित्य संमेलन झालं तरी तिथेही जायला हवं असा एक सूर जो आहे तो इथे आलेल्या प्रकाशकांमधून दिसून येतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अश्मी पवार, झी मीडिया, घुमान. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.